सरकार यांना पद्मश्री पुरस्कार देत. आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कुणाचं ऐकायचं? पद्मश्री दिला म्हणून त्यांचा ऐकायचा? त्या विद्यापीठासाठी करोडो रुपये तुम्ही फायनान्स करता संशोधनासाठी, त्यांचा ऐकायचं? शेवट काय झाला तर प्रत्येक माणूस म्हणत होता की मी सांगतो ती शेती पद्धती बरोबर आहे, बाकीची सगळ्याची खोटी आहे. पारेकरांपासून जे इतर आता अगदी बीटी बियाण्याचा सुद्धा रिकमेंड करणारे हे एक प्रकारचे आंधळे आहेत, आणि त्यांचं रिकमेंडेड आहे की हे मी सांगतो ते बरोबर. तर आपल्यासारख्या सगळ्या शहाण्या शेतकऱ्यांनी या सगळ्यातलं चांगलं काय आहे ते घेऊन शेती केली तर आपली शेती चांगली होती. सगळ्यांना माझा नमस्कार. मी थोडासा माझा परिचय करून देतो आधी. मी भारत श्रीपाद रानरुई, पंढरपूरजवळ आढिव म्हणून गाव आहे तिथे माझी शेती आहे 38 एकर, आणि ती मी 32 वर्षापूर्वी विकत घेतलेली आहे. आणि शेतीमध्ये माझ्याकडे द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी अशा प्रकारची पिकं मी घेतो. आणि मी शेतमजूर ते उत्तम बागायत शेती करणारा असा माझा प्रवास आहे. माझ्याकडे शेती नव्हती वडिलोपार्जित एक गुंठा सुद्धा, पण मी शेतीवर काम करत असताना एका द्राक्ष बागेत काम करत होतो. त्यावेळेला संप झाला ट्रकवाल्यांचा, त्यावेळेला त्याच्या बागेतली द्राक्ष शिल्लक राहिली. द्राक्ष शिल्लक राहिल्यानंतर त्याचं करायचं काय म्हणून त्यानं ते त्यावेळेला मार्केटिंगशिवाय दुसरं काही सोय नव्हती. मला पुस्तकं वाचण्याचा नाद होता, शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं मी वाचत होतो, आणि त्याच्यामध्ये बेदाणे तयार करण्याचा डॉक्टर विंकलरच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर होता. त्यातलं बघून मी मुंबईतून औषधं आणली आणि त्याच्याच शेतामध्ये एक बेदाण्याचं शेत टाकून 900 किलो बेदाणा तयार केला. तो बेदाणा 70 रुपयानं विकला. मला त्यावेळेला 22,000 रुपये राहिले की ज्यावेळेला मला त्या मालकाने महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये त्यांनी मला द्यावे असं वाटत असताना 1.5 महिन्यामध्ये मला 22,000 रुपये नेट प्रॉफिट झाला. मग बेदाण्यात पैसे मिळाले म्हणल्यानंतर दुसऱ्या वर्षी 2 टन बेदाणा केला, त्यात मला 65,000 रुपये राहिले. मी 10 एकर जमीन त्या पैशात घेतली. असा प्रवास करत करत शेतीमध्ये आज माझ्याकडे 38 एकर जमीन आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी मी बिनकर्जी भरपूर चांगली शेती करणारा 18 एकर द्राक्ष बाग असणारा शेतकरी होतो. तर 10 वर्षापूर्वी मला पॉलीहाऊस करायचं काही लोकांनी चॅलेंज केलं म्हणून मी ते केलं, आणि मी त्याच्यामध्ये परत 60 लाख रुपये तोट्यात गेले, आणि आता ते 38 लाख रुपये कर्ज मला त्यातलं राहिलेलं आहे. पण माझी प्रॉपर्टी जी आहे ती 8 कोटीची झालेली आहे, त्यामुळे ती काय मला जास्त नाही आहे. पण सांगण्यात तात्पर्य काय आहे, मी स्वतः शेती करून अनुभवाने हे सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. शेतीत पैसे मिळतात हे त्यातून मला सांगायचं आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, साधारण 22-20 वर्षापूर्वी मी माझ्या शेतावरती ह्या ऑर्गॅनिक तज्ज्ञांची एक मीटिंग 3 दिवसाची पदर पैशाने घेतली होती. की त्यात ते शितोळे आले होते, सुभेदार म्हणून होते आपले ते आले होते, परत ह्या यवतमाळचे, परत आपले बेडक्याचे देसाई आले होते, हे असे खूप आपले ऋषिकृषीचे देशपांडे आले होते, पाळेकर सर आले होते. ह्या सगळे लोक आल्यानंतर 3 दिवस चर्चासत्र घेतलं, आणि त्यावेळेला मग शेवट काय झाला तर प्रत्येक माणूस म्हणत होता की मी सांगतो ती शेती पद्धती बरोबर आहे, बाकीची सगळ्यांची खोटी आहे. मग ह्याच्यातनं शेवटच्या 2 तासात प्रचंड भांडण झाले, म्हणजे वैचारिक, आणि कुठली शेती योग्य आहे त्याचा उहापोह झाला नाही. त्यावेळेला शेती कशी करावी शेतकऱ्यांनी याच्यासाठीच आम्ही ही त्यावेळेला मी ही मीटिंग घेतलेली होती, पण काही सक्सेस झालं नाही. मग त्या आंधळ्यांनी हत्ती बघितल्या नावाची एक गोष्ट आहे, त्याप्रमाणे सगळेजण माझ्या पद्धतीनं हे म्हणजे हत्ती तू सगळ्यांना गोष्ट माहीत आहे, मी जास्त वेळ सांगत नाही. तसं हे सगळे पाळेकरांपासून जे इतर आता अगदी बीटी बियाण्याचं सुद्धा रिकमेंड करणारे हे एक प्रकारचे आंधळे आहेत, आणि त्यांचं रिकमेंडेड आहे की हे मी सांगतो ते बरोबर. तर आपल्यासारख्या सगळ्या शहाण्या शेतकऱ्यांनी या सगळ्यातलं चांगलं काय आहे ते घेऊन शेती केली तर आपली शेती चांगली होती. मध्ये मी 10 वर्षापूर्वी फ्रान्सला गेलो होतो, त्यावेळेला खूप पाऊस पडला नेमका, आणि मग मी शेतातून बाहेर पडायला बैलगाडी वापरली. तिथून मोटरसायकलवरती गेलो गावात, तिथून मी बस केली. बसनं मग
पुण्याला गेलो, पुण्यातून विमानानं गेलो. पण हे जे आहे हे प्रत्येक वेळेला काळानुसार मला ती वाहनं बदलावी लागली. तसं शेतीमध्ये तुम्हाला योग्य काय आहे, आपण काय शेती केली म्हणजे आपल्याला फायदा होईल हे शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे. परवाच मी जी ऑडिओ क्लिप टाकली त्याचं कारण असं होतं, मी त्या पाळेकर सरांना फोन केला होता आणि फोन केला त्यांना म्हणालो की आता तुम्ही, तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, तुम्ही आता अट्टहासाचं मांडणं सोडून द्या आणि आपण सस्टेनेबल चांगली शेती कुठली आहे त्याचं करूया. मग अर्ध्यातनं फोन त्यांनी कट करून टाकला. मग मी त्यांना माझ्या पद्धतीनं त्यांना, ते माझ्याकडे 20 वर्षापूर्वी आले होते, स्वतःहून आले होते, मी त्यांना बोलवलेलं नव्हतं, माझी शेती बघितली आणि ह्या पद्धतीची शेती तुम्ही पुस्तकात का लिहित नाही म्हणल्यानंतर मी त्यांना म्हणालो होतो की सर मी पुस्तक लिहित नाही, मी शेती करणारा माणूस आहे, मला वेळ नाही. म्हणले म्हणलं तुम्ही लिहा. म्हणून त्या काळात मी त्यांना 10,000 रुपये दिले पहिलं पुस्तक लिहायला. मी त्यांना गो विशेषांक एक दिला माझ्याजवळचा कल्याण मासिकाचा आणि ते सगळं त्यांनी दिलं. पण ही एक बाजू म्हणजे कसं आहे तर ते सांगतात जीवामृत वापरा. तर मी पण जीवामृत वापरतो, आजही वापरतो, दर महिन्याला मी माझ्या शेतीमध्ये जीवामृत टाकतो. पण मी ते ताजं जीवामृत टाकतो. आमच्या इथं बंडगर नावाचा एक मुलगा होता, त्यांनी हे जीवामृत तयार केलं आणि वापरलं आणि दुसऱ्या दिवशी घरात त्यांच्या भांडण झालं, त्याची बायको घटस्फोट घेऊन निघून जायच्या तयारी लागली, इतका त्याचा घाण वास त्याच्या शरीरात येतो. मी म्हणले मी नाही राहणार, तुम्ही जर हे स्वतः काम करत असाल ह्या जीवामृत टाकण्याचं तर मी करणार नाही. म्हणजे मग त्याला तडजोड ठेवली की जीवामृत टाकताना आम्ही कामाला एखादा बाईक किंवा गडी लावेन आणि टाकेल. मग सरांना आमचं सांगणं होतं की तुम्हाला आंध्र प्रदेश सरकारचं ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नेमलंय, तुमच्याकडे विद्यापीठ हात सोडून उभे आहेत, तुम्ही एक दिवसापासून शेवटच्या 10-12 दिवसापर्यंत त्या जीवामृताचं रोज अनालिसिस करा की ह्यातले कुठल्या वेळेला कुठले जीवाणू वाढलेले आहेत आणि कुठले कमी झालेले आहेत. तर ते त्यांनी केलेलं नाही. ते म्हणतात मी जंगलात जाऊन शेतीचा अभ्यास केला, तर जंगलात ऊस कुठला आला, जंगलात गाय कुठली आली, जंगलात द्राक्ष कुठली आली. तुम्हाला शेतीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला शेतातच अभ्यास करावा लागेल. मी समुद्रात जाऊन म्हणलं गोड्या पाण्याला मगरीचा अभ्यास केला तर योग्य आहे का, तसं होत नाही. तर त्याला तुम्हाला शेतीमध्येच अभ्यास करावा लागेल. त्या अभ्यासाचे पेपर्स नाहीत. त्यावेळेस ते मला म्हणत होते की आपण सेंद्रिय शेतीबद्दलच करूया म्हणून ते मीटिंगला आले होते. सेंद्रिय शेती आता म्हणतात रासायनिक पेक्षा बेकार आहे. मी माझ्या शेतीत मागच्या वर्षी द्राक्ष आणि डाळिंब या ज्ञानेश्वरी मधल्या 15व्या अध्यायामध्ये 591 नंबरची ओवी आहे. द्राक्षे दूध घातले वाया गेले गमले, परंतु फळ पाकी गुणावले देखीचे जेवी, अशी एक ओवी आहे. मी त्या ओवीतलं म्हणलं एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरी सांगतात, म्हणलं आपण अनुभवूया. म्हणून मी ऑक्टोबर छाटणीपासून द्राक्षाला अन्नद्रव्य म्हणून दूध आणि गुळ यांचा वापर केला. आणि अन्नद्रव्य जसं ते आता विज्ञानाचं सांगतात की एवढं एनपीके लागतं, तर ते एनपीके मधून किती न्यूट्रियंट त्या आपल्या दुधातून गुळातून मिळणार आहे त्याचं विज्ञान कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला मी दररोज दूध गुळ हे देत राहिलो. वरती स्प्रेमध्ये दूध गुळ आणि हे पॅसिलोमायसिस वगैरे जी आता जी म्हणतात आपल्याला अँपिलोमायसिस मारलं, हे सगळे स्प्रे मारले, रोगमुक्त बाग आली. मी टीयू म्हणून कंपनी आहे आपले एक लॅब आहे पुण्यात, त्याला 8,500 रुपये देऊन माझे द्राक्षाचं अॅनालिसिस केलं आणि मी माझी द्राक्षे 120 रुपये किलोनं विकली. पण कागद दाखवून मी म्हणजे सेंद्रिय असं म्हणलो नाही, माझ्यापासून कागद हा बोलतोय आपण. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ऑर्गॅनिक सुद्धा अन्नद्रव्य देता येतात. मी शेणखत वापरतो, कोंबडी खत वापरतो, बगॅस वापरतो, मळी वापरतो, फिश मील वापरतो, बोन मील वापरतो, वेस्ट डिकम्पोजर वापरतो, ईएम वापरतो. सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य त्या झाडाला उपलब्ध करून दिल्यानंतर रोग आणि कीड कमी होते. तुमचं जर बॅलन्सिंग अन्नद्रव्य असेल तर रोग कीड कमी येईल. माझ्यापाशी विज्ञानाने दिलेल्या काही गोष्टींचा मी वापर करतो. जर द्राक्षबागेच्या पानाचा पीएच जर जास्त असेल तर त्याच्यावरती रोग येत नाही. जर पानाचा पीएच कमी झाला तर त्याच्यावर रोग येतात, पण पानाचा पीएच जास्त झाला की कीड पण वाढते. म्हणून मी ज्या वेळेला डाळिंबाची बाग धरतो त्यावेळेला त्या बागेमध्ये जास्तीत जास्त आंबट औषधाचे स्प्रे देतो पहिल्या महिन्यामध्ये, की जेणेकरून थ्रिप्स वगैरे येणार नाही. आणि ज्यावेळेला सेटिंग होतं त्यावेळेला मी त्या पीएच वाढणाऱ्या औषधांचे स्प्रे देतो, त्यामुळं मला तिथं रोग येत नाही. तर हे जे तंत्रज्ञान आहे हे आपल्या लग्न कसं करावं, म्हणजे
रजिस्टर करावं का फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करावं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित कोणी देऊ शकणार नाही. तसं ह्या शेती पद्धतीच आहे की कुठलाही आत्तास हा वाईट आहे. आता तुम्हाला जर म्हणाल एक किलोभर गुलाबजामुन तुम्ही खावा आत्ताच्या आत्ता, काय होईल? उलटी होईल, टॉयलेट जास्त लागेल, डायबिटीस असेल तर कोमात जाईल. मग तुम्ही अशी बोंब मारणार का? गुलाबजामुन शरीराला घातक आहेत. अशा पद्धतीनं रासायनिक खताचं सुद्धा चर्चा झालेली आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी हे अन्न डबल कसं करायचं, म्हणजे आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न, त्याच्यासाठी मांजरीच्या NCN मध्ये आपलं NRC मध्ये एक मीटिंग झाली होती. त्यावेळेला दीपक केसरकर आले होते, आपले डॉक्टर विश्वनाथन साहेब होते. त्यावेळेला मी त्यांना विचारलं, त्यावेळेला हे तर आत्ता दिलंय त्या झिरो बजेटसाठी प्राधान्य त्या सरकारने आत्ता दिलंय, पण त्याच्या आधी मी त्यांच्याशी बोललो होतो की आपले सर तुम्हाला विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाला स्टेजवर शिव्या देतात, तुम्ही त्या ऐकून घेता आणि सरकार यांना पद्मश्री पुरस्कार देतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कुणाचं ऐकायचं? पद्मश्री दिला म्हणून त्यांचा ऐकायचा का? विद्यापीठासाठी करोडो रुपये तुम्ही फायनान्स करता संशोधनासाठी, त्यांचं ऐकायचं? तर विद्यापीठाची लोकं त्यांचं शिकवलेलं सांगण्यात कमी पडतात. मी सरांना म्हणालो, तुमचं आत्ता त्यांनी सांगितल्यासारखं की हेक्टरी 50 बैलगाड्या कुजलेलं शेणखत घालावे आणि नंतर एवढं येण एवढं पी एवढं के द्यावं असं ते सांगतात. शेतकरी काय करतो? कुजलेलं खत घालत नाही पहिला मुद्दा. दुसरं, त्याच्या खड्ड्यात निघालेलं असतं 37 गाड्या 27 गाड्या 18 गाड्या तेवढंच घालतो आणि तो त्याच्या स्वतःच्या हुशारीनं 2 कोटी युरिया 2 कोटी सुफला 2 कोटी पोटॅश मनानं वाढवतो. मग हे जे वाढवलेलं आहे हे तुम्हाला घातक परिणाम करणार आहे. आणि मग कुठलाही अतिरेक हा घातक आहे आणि त्या घातकचे दुष्परिणाम त्यातल्या सुद्धा ह्या आता त्यांनी सांगितलं की झिंक लागतंय तुम्हाला, आयर्न लागतंय, कॉपर लागतंय, पोटॅश लागतंय, फॉस्फरस लागतंय. मग तुम्हाला घातक काय आहे? तर घातक हा विषय आपल्या सगळ्या ह्याच्यातला नायट्रोजन आहे, जो त्या हवेमध्ये आहे. आपण तो जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाकतो, जसं पाहिजे तसं ते जमिनीतले जीवाणू घेतात. मला जे माहिती मिळाली, मला जे ज्ञान मिळालं त्यानुसार आपल्याला माहीत असलेले जीवाणू फक्त 1% आहे. 1% जेवढे काही आता शेतीमध्ये जीवाणू वापरले जातात ते फक्त 1% आहे. आणि जीवाणूचं माहेरघर हे जमीन आहे. तर ते जर का आपण शेण, गोमूत्र, दाळ आणि गुळ असं जर आपण त्या बॅरनमध्ये भिजू घातलं तर त्याच्यामध्ये त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. ते काय 24 तास ऑक्सिजनमध्ये फिरवलं जात नाही. दिवसातून 2 वेळा हलवा म्हणतात, 8 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी टाका म्हणतात. ते जर ताजं शेण घेऊन जर तुम्ही ते तयार केलं आणि त्याच वेळेला जर शेतीमध्ये दिलं तर तुमच्या शेतामधल्या हवेचा, मातीचा सगळ्याचा संपर्क येऊन तिथे जीवाणूंच्या डेव्हलपमेंट जास्त होतात. आपल्यासारखं कार्पोरेट जगत जसं आहे तसं जीवाणूंचं सुद्धा जगत आहे. त्या जीवाणूंनी आता आपण बघितलं की मोठे माणसं जे आहेत, मान आहेत त्यांचं, ते बरोबर जिथल्या तिथं बसले, आपण जिथल्या तिथं बसलो, तसं त्या जीवाणूंचं सुद्धा कार्पोरेट जगत आहे. वरच्या इंचात कुणी राहायचं, 2 इंचात कुणी राहायचं, 3 इंचात कुणी राहायचं हे तिथंही ठरलेलं आहे. त्यामुळं आपण ह्या जीवाणूंच्या डेव्हलपमेंट त्या बॅरनमध्ये करू शकत नाही. म्हणून ते जीवाणू तुमच्या जमिनीमध्ये आचार्याचं काम करतात. साधं गणित आहे, ते सांगतात 1 गाय 30 एकरासाठी म्हणजे 12 दिवसाचं शेण 1 एकराला लागतं आणि ते काय महिन्यात एकदा द्यायचं. तर हे जीवाणू फक्त त्या जमिनीमधल्या असणाऱ्या अन्नद्रव्याचं उपलब्धीकरण करून देतात आणि मग तुम्हाला तुमचं पिकं येतात. बायकणू उर्वे त्यांच्या संस्था आहे, तिथे एक मुलगा PhD करत होता, त्यांनी 4 वर्षे या पद्धतीनं शेती केली. तर त्याचा बायोडाटा त्याकडे आहे त्या सगळ्या जमिनीचा. तर दरवेळेला त्या जमिनीतले सगळे अन्नद्रव्य कमी 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 होत गेलेला त्याकडे एक पेपर आहे. मी त्या पेपरचं एक फोटोग्राफी आणलेली आहे त्यावेळेला. म्हणजे हे अन्नद्रव्य कमी झालं तर परत कुठले भरायचे आपण? हे जे विज्ञान आहे की आता द्राक्ष ज्या वेळेला आम्ही काढतो, 12 टन द्राक्ष 1 एकराला काढले तर त्याला 240 किलो अन्नद्रव्य उचललं जातं. 240 उचलण्यासाठी त्याला 360 टाकावं लागतं. मग ते टाकण्याचं काम तुम्हाला ऑर्गॅनिक मटेरियलमधनं करावंच लागेल, ते न करता येणार नाही. मी त्यांना त्यावेळेला 15 वर्षापूर्वी सांगितलं होतं की द्राक्ष बागेमध्ये मी डायरेक्टर होतो तिथला, मी की तुमच्यासाठी 2 एकर द्राक्ष बाग आम्ही इथं ठेवतो, तुमच्या पद्धतीनं ही द्राक्षाची बाग करून दाखवा, सगळा खर्च वगैरे आम्ही द्यायला तयार आहे.
ते कुठल्याही अशा कार्यक्रमाला येत नाही. गेल्या 20 वर्षात कुठल्याही चर्चा सत्राला ते हजर नाहीत. अशा ते सेपरेट सांगतात. आम्हाला त्याच्याबद्दल दुःख नाही. त्यांच्या पद्धतीची शेती जर चांगली असेल तर लोक आपोआप वापरतील, पण नसेल तर आपण दुसरी घेऊ शकतो. पण या टोकाच्या भूमिकेत जीएम आता बीटी बियाण्याबद्दल पण मला असं सांगायचं आहे की जे बियाणं परत लावल्यानंतर सुद्धा परत निर्मिती करू शकतं अशा बियाण्यावर तुम्ही बीटीचं संशोधन करावं. जे बियाणं परत आपल्याला बाजारात विकत आणावं लागतं, परदेशी कंपन्यांचा पाठीमागा आपल्याला लागावं लागतं, असं बीटी बियाणं आपल्याला नको आहे. बीटी बद्दल विरोध नाही आणि ही कॉन्ट्रास्ट आहे बीटी विरुद्ध झिरो बजेट, कारण तो त्यातला एक पार्ट आहे, हा एक त्यातला पार्ट आहे. ते दोन्ही एकमेकांनी विरोधातले नाही, त्याचा त्याचा काही संबंध नाही. तर तो त्यातला एक टक्का भाग आहे, हा त्यातला एक टक्का भाग आहे. तर जीवामृत वापरा, वेगवेगळे काढे वापरा, पण याच्याबरोबर त्याला पाहिजे तेवढं अन्नद्रव्य मिळण्यासाठी तुम्हाला इतर गोष्टी द्यावं लागतील. ते सकस अन्न द्यावं लागेल, विषमुक्त द्यावं लागेल, हे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. विषमुक्त म्हणलं तर तुमच्यापासून त्याचा एक पेपर पाहिजे, पण तो पेपर कुठल्याही माणसाकडे नसतो. मी सांगतो म्हणजे सेंद्रिय किंवा ते ऑर्गॅनिक असं आपण म्हणू शकत नाही. तुमचे कागद त्याला पाहिजे. मी माझ्या शेतीमध्ये जुन्या रूढी परंपरेतल्या विज्ञानाचा वापर करतो. आता लोक म्हणतात पाऊस लांबला, फक्त 2 महिने श्रावण आणि भाद्रपद हा वर्षा ऋतू होऊन गेलेला आहे, एकच मिनिट, आणि त्या 2 महिन्यातच आपल्याला पाऊस मिळणार आहे. आपण जुन्या रूढी परंपरेतले 6 ऋतू विसरलेलो आहोत. त्या 6 ऋतूनुसार वागलं की आपल्याला त्याचा फायदा होतो. मी दरवर्षी मी त्या पावसाचे अंदाज देतो, माझे अंदाज सगळे बरोबर निघतात. आपण जून महिना म्हणलं की पाऊस आला समजतो, त्याचा काही संबंध नाही. त्या ऋतूनुसार आता परवा ग्रीष्म महिना ऋतू संपलेला आहे, आता श्रावणात आपल्याला पावसाळा सुरू होईल. हे ज्या वेळेला जुन्या रूढी परंपरेचे विज्ञान तुम्ही घेता त्याच वेळेला आपण चांगली शेती करू शकतो. मी एवढंच सांगेन यातनं की सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरा, पण चांगली यशस्वी शेती करा. कुणाच्याही मागे हे हाय म्हणजे मी शेती असं म्हणणारे मागे जाऊ नका, आणि सगळ्यांचं चांगलं आहे ती घ्या आणि डोळसपणाने शेती करा. खूप वेळ बोलण्यासारखे आहेत माझ्याकडे मुद्दे, वेळेअभावी मी माझं आता बंद करतो. याविषयी कुणाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर माझा फोन नंबर एक घेऊन ठेवतो, तुम्ही फोन करा, मी तुम्हाला त्याची माझ्या आकलन ज्ञानाप्रमाणे माहिती देईन. माझा नंबर आहे 98503943000, 98503943000. धन्यवाद.